कचरा छुड़े मंडी तो हो छुड़े मंडी द्रौपदी तू अशा प्रशांत कालो के रात्री इथे येण्याचं धाडस तुझ्यातून घडलं तरी कसं? या निबिड अरण्य मार्गातून वाट काढताना तुझ्या प्राणाची भीती कशी नाही वाटली? माझ्या पतीचे पंचप्राण घेण्याची आपण प्रतिज्ञा केल्यावर या द्रौपदीला स्वतःच्या पंचप्राणाची भीती वाटणारच कशी? पतीचे सौभाग्य हे आम्हा स्त्रियांचा अलंकार असतो. माझ्या पतीचे पंचप्राण घेण्याची आपण प्रतिज्ञा केल्यावर या द्रौपदीला तारणारा आपल्यावरचा दुसरा कोणीच नाही हे सत्य जाणून मी आपल्या पायाशी धाव घेतली आहे. पवनजी मुली हो अखेर तू जिंकलीस आणि मी हरलो. द्रौपदी तुझा कुंकू अडल राही. पण या सत्यावर मी विश्वास कसा ठेवू? पवनजी आपण तर तीही पांडव पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. असा मुली तू निर्भय राहा. या भीष्माच्या तोंडून निघालेला आशीर्वाद वज्रलेप पाहे. द्रौपदी तू अशी शंकित नजरेने माझ्याकडे पाहू नकोस. तुझे सौभाग्य हिरावून घेण्याची शक्ती आता या भीष्मात राहिलेली नाही. या युद्धात भीष्म पांडवापुढे निष्प्रभ आणि पराजित होईल हे सत्य उराशी बाळगून तू निशांत मनाने माघारी जा. पण हो अशा काळोख्या रात्री तू जाणार तरी कशी? तू असं कर सूर्योदय होईस तोवर इथंच थांबून राह. म्हणजे सोबत चाकराला घेऊन आलीस म्हणायची? तरीच मनात म्हटलं अशा अपरात्री तू इतके आलीसच कशी? पण मला सांग तुझा तो चाकर आहे तरी कुठे? जवळपास असेल कुठेतरी. अस मग हाक मारून बोलावून घे की त्याला इथं. मला पाहू दे तर खरा तुझ्या या धाडसी चाकराचा मुखचंद्रमा. मुली काय नाव आहे बर तुझ्या या चाकराचं? वासुदेव. बर अस मुली वासुदेव हे नाव तुझ्या तोंडून ऐकताच माझ्या दृष्टी समोर भगवान गोपाल कृष्णांची मूर्ती उभी राहिली. जेथे भक्तिभाव तेथे पाठीराखा वासुदेव अशी माझ्या श्रीकृष्णाची ख्याती आहे. द्रौपदी तुझ्या या वासुदेव चाकराने नावाप्रमाणे तुझ्या संकट काळी श्रीकृष्णासारखी तुला सोबत केली आहे. तुझ्या या चाकराचं नाव किती गोड आहे पण वासुदेव वासुदेव. तुला निघायला उशीर होतोय तेव्हा बोलव तुझ्या चाकराला इथं. तुझ्या या धाडसी वासुदेवाला मला डोळे भरून पाहू दे. आपल्या बुद्धी चातुर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
दैवी शक्ती पुढे मानवी सामर्थ्य कधीच ठीक धरू शकत नाही. ज्याच्या इच्छा शक्ती वाचून झाडाचं पानही हलत नाही अशा शक्तिशाली पुरुषोत्तमा पुढे कुणालाही विजय मिळवता येत नाही हे चिरंतन सत्य आहे. या युद्धात मला माझ्या होणाऱ्या पराभवाचं मुळीच दुःख होत नाही, पण मला दुःख होत आहे ते हेच की माझ्या हातून होणाऱ्या माझ्या प्रतिज्ञा भंगाचे. तेव्हा भगवंता या प्रतिज्ञा भंगाचे प्रायश्चित भोगण्याचे सामर्थ्य मला दे, एवढंच तुझ्याजवळ माझं मागणं आहे. आचार्य, प्रतिज्ञा भंगाचं दुःख न सोसता आपल्या इच्छाशक्तीच्या सामर्थ्यानिशी पांडवांना विजयश्री प्राप्त करून देण्याची माझ्याजवळ युक्ती आहे. जर आपली इच्छा असेल तरच मी आपल्याला सांगेन. सांग सांग पुरुषोत्तमा सांग. पांडवांच्या विजयासाठी मी माझं इच्छा सामर्थ्य कोणाला लावायला तयार आहे. बोल भगवंता बोल. आपल्या मुखातील अमृत बोल ऐकण्यासाठी मी अधीर झालो आहे. बोल आचार्य. ऐकाव, आपले आणि अर्जुनाचे युद्ध चालले असताना अर्जुनाला बाजूला करून अर्जुनाच्या जागी शिखंडीला युद्ध करण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे युद्ध शास्त्रानुसार आपण शस्त्र खाली ठेवल्यानंतर आपल्या हातून प्रतिज्ञा भंग न होता सत्यशील पांडवांना विजयश्री प्राप्त होईल. भगवंता, आपली योजना मला मान्य आहे. पांडव सम्राट पदाचे अधिकारी व्हावेत हीच या भीष्माची इच्छा आहे. या युद्धात माझ्या पराभवाने पांडवांचा काटेरी मार्ग बिंदोक होऊन पांडव आपल्या पराक्रमाच्या सामर्थ्यावर या युद्धात विजय होतील यात मुळीच संदेह नाही. आपण सत्याचे पाठीराखे झाल्यात मी माझ्या पतीला जीवनदानाचं वरदान दिलं. माझं सौभाग्य देणं मला परत मिळालं आहे. बाबाजी, आपली कृपा दृष्टी अशीच आमच्यावर राहते. ही आपल्या पायापासून माझी द्रौपदी उठ उठ द्रौपदी. या भीष्मापासून आता पांडवांना कसलंच भय राहिलेलं नाही हे ठामपणे लक्षात घेऊन तू निशांत मनाने माघारी जा. द्रौपदी ताई, भीष्माचार्यांचा पाठिंबा तुम्हाला लाभला हे आपले पूर्ण पुण्य आहे. आणि तुझ्या पार्थिव पुरत्याचा पुण्य प्रभाव आहे. काही आता बोलण्यात अधिक वेळ न दवडता मार्गाला लागावं हे श्रेयस्कर आहे. आचार्य, येतो आम्ही. आता आपली भेट सूर्योदयी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. अवश्य अवश्य. अखंडित सौभाग्य लक्ष्मीने चिरालंकृत हो.